मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी स्वतः अनेक परिसरात भेट देऊन केली पाहणी, तेथील नागरिकांशी संवाद देखील साधला। राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष संदर्भात शुक्रवारी पुन्हा सुनावणी, शुक्रवारी शरद गटाचा होणार युक्तिवाद। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षासमोर सुनावणी, गेल्या सुनावणीत मुदत दिली गेली होती, दोन्ही गटातील पुराव्यांची आता नव्याने तपासणी होणार। साताऱ्यामध्ये जरांगे यांनी घेतलेल्या दोन सभांवर गुन्हा दाखल, रात्री उशिरा सभा घेतल्यामुळे आणि ध्वनी मर्यादा ओलांडल्यामुळे गुन्हा दाखल। भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवारांच्या भाषणावेळी घोषणाबाजी, घोसेकूर दरडग्रस्तांनी बॅनर्स फडकावले। पुनर्विकासाचा आराखडा समोर येईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा, मातोश्रीवर बोलावली आज विभाग प्रमुखांची बैठक, धारावीतील एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही ठाकरेंची भूमिका। कार्तिकी महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, कार्तिकी महापूजा संदर्भात सकल मराठा समाजाच्या बैठकीत अंतर्गत वाद संपल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। महापूजेसाठी सर्व प्रकारची तयारी करण्यासाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। मुंबई पुणे मार्गावर आज पुन्हा ब्लॉक, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सगळ्या वाहनांना महामार्गावर बंदी। शाहरुखचा डुंकी ते प्रभासचा सालार, वर्षाचा शेवट धमाकेदार होणार, डिसेंबरमध्ये रिलीज होणार हे दोन सिनेमे।